कैरीचं लोणचं बघा, किती मस्त दिसतंय. असं वाटतंय ना पटकन एक फोड उचलून तोंडात टाकावी. हे म्हणत असताना माझ्या तोंडाला पाणी सुटलंय, तुम्हालाही असंच झालं ना? पण बऱ्याचदा काय होतं, आंब्याचं लोणचं घरी केलं की काही दिवसातच त्याला बुरशी येते, खराब वास येतो, फोडी सैल पडतात. कारण आपल्याकडून नकळत काही चुका होतात ज्या आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. तर तसं होऊ नये म्हणून आज आपण अगदी स्टेप बाय स्टेप लहान सहान टिप्ससहित परफेक्ट कैरीचं लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत. तुम्ही पहिल्यांदा जरी लोणचं करत असाल ना, तुम्हाला वाटेल की खरंच खूप सोपं आहे. लोणच्याचा मसाला सुद्धा आपण घरीच करतोय, त्यामुळं तुम्ही तिखटाचं प्रमाण पाहिजे तसं कमी जास्त करू शकता. रेसिपी खरंच खूप सोपी आहे, फक्त टिप्स लक्षात घेणं गरजेचं आहे. चला करूया. नमस्कार युट्यूबकर, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत अगदी स्टेप बाय स्टेप 2 वर्ष टिकणारं आंबट तिखट आंब्याचं म्हणजेच कैरीचं लोणचं. तर असं लोणचं जे वर्षानुवर्ष टिकणारं, बुरशी न येणारं, खराब वास न येणारं किंवा कैरीच्या फोडी मऊ न पडणारं, जर तुम्ही इथं सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो केल्या आणि अगदी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया करत गेला तर तुमचं लोणचंसुद्धा 100% अगदी असंच होईल, अजिबात खराब होणार नाही. तर मागच्या वर्षी आपण गूळ घालून लोणचं कसं करायचं ते बघितलं होतं. यावर्षी आपण गूळ साखर न वापरता मार्केटमध्ये मिळतं तसं आंबट तिखट चटपटीत लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत. आणि लोणचं खराब होऊ नये म्हणून अगदी कैरी कुठली निवडायची, इथंपासून ते लोणचं खायला घेण्यापर्यंत कोणकोणती काळजी घ्यायची, या सगळ्या गोष्टी इथं मी शेअर केल्या आहेत, त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा. आता हे लोणचं माझ्यासमोर आधीच तयार आहे. याचं कारण म्हणजे लोणचं करायला खरं तर खूप सोपं आहे, पण त्याला 2 ते 3 दिवस लागतात. मोठी प्रक्रिया आहे, मग सांगताना कुठलीही गडबड होऊ नये, तंतोतंत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी, त्यामुळं मी काय केलं, आधीच सगळे लोणचं करून घेतलं, त्याचं व्हिडिओ शूट करून घेतलं आणि आता एक एक स्टेप तुमच्यासमोर मांडणार आहे. सुरुवात करूयात. आता पहिली स्टेप, लोणच्यासाठी कैरी कशी निवडायची. तर लोणच्याची कैरी ही मे आणि जूनमध्ये बाजारात मिळायला सुरुवात होते. मार्च एप्रिलमध्ये लोणच्याची कैरी मिळत नाही. लोणच्याची कैरीमध्ये सुद्धा आपल्याला 2-3 जातीच्या कैऱ्या असतात. एक राजापुरी कैरी, रायवळ जातीची कैरी किंवा गावठी कैऱ्यासुद्धा येतात ज्या खास लोणच्यासाठीच वापरल्या जातात. लोणच्याची कैरी निवडत असताना ती कडक असावी, म्हणजेच ती तयार कैरी असावी, तिच्यामधली कोय किंवा बाठ चांगला कडक झालेला असावा. जर कोवळी कैरी असेल तर लोणचं लवकर खराब होतं. त्याचबरोबर लोणच्याची कैरी निवडत असताना ती मऊ नसावी किंवा पिकलेली नसावी. जर तुम्ही कोवळी कैरी किंवा पिकलेली कैरी घेतली किंवा मऊ पडलेली कैरी घेतली तर तिच्यात मॉइश्चरचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळं लोणच्याला लवकर असा पुंगस वास येतो किंवा त्याच्या फोडी मऊ पडतात. त्यामुळं लोणच्याची कैरी ही तयार झालेली असावी आणि चांगली कडक असावी. तर इथं मी ही राजापुरी कैरी घेतलेली आहे. एकूण इथं मी 3 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत. चांगली कडक आणि बाठ तयार झालेली कैरी आहे, अजिबात मऊ पडलेली नाही आहे किंवा अशी दबली जात नाही. नगावर म्हणाल तर इथं मी एकूण 12 मोठ्या साईजच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. दुसरी स्टेप, कैरीचा चीक कसा काढायचा. तर जेव्हा आपण कैरी झाडावरून तोडतो त्यावेळी त्याचा चीक सगळ्या कैरीला लागला जातो, तो साफ करणं खूप गरजेचं असतं. तर त्यासाठी इथं मी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे, त्यामध्ये या सगळ्या कैऱ्या टाकूयात आणि याला जवळपास 7 ते 8 तासासाठी किंवा रात्रभर भिजत ठेवू. तर इथं मी सगळ्या कैऱ्या भिजत घातल्या होत्या, 7 ते 8 तास झालेली आहेत. याचा चीक पण तुम्ही बघाल तर असा सुटलेला आहे. आता आपण काय करायचं आहे, एकूण एक कैरी अशी हाताने चोळून चीक चांगला काढून घ्यायचा आहे. तर सगळ्या कैऱ्या इथं मी चीक काढून घेतल्या. आता या कैऱ्या पुन्हा एकदा दुसऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्यात. कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या. आता एक कोरडा स्वच्छ कॉटनचा कपडा घेतला आहे, एक एक कैरी घेऊन चांगली कोरडी करून घ्यायची आहे. सगळ्या कैऱ्या कोरड्या करणं आवश्यक आहे, याला जराही पाणी राहता नको. आता तिसरी स्टेप, आपल्याला कैऱ्या फोडून घ्यायच्यात. तर आपण कैऱ्या स्वच्छ धुतल्या, त्याचा चीक काढला, त्याला धुवून चांगलं कोरडं केलं. जास्तीचं पाणी असेल तर लोणचं खराब होऊ शकतं, म्हणून चांगल्या कैऱ्या कोरड्या करून घ्यायच्या. आता या कैऱ्या फोडून घ्यायच्यात. तर कैरी फोडायला त्याचा बाठ तयार असतो, त्यामुळं घरच्या सुरीने ते कापलं जात नाही. पण त्यासाठी एक मोठा अडकित्ता किंवा विळी मिळते किंवा कोयतासुद्धा वापरू शकतो. तुमच्या घरामध्ये तो असेल आणि तुम्हाला जर कैरी फोडायला जमत असेल तर तुम्ही घरीच फोडू शकता, पण कैऱ्या बाहेरसुद्धा फोडून मिळतात. तुम्ही ज्यांच्याकडून कैऱ्या घ्याल एकदा त्यांना विचारा की इथं कोणी जवळपास कैऱ्या फोडून देतं का, त्यांच्याकडे त्यांचे कॉन्टॅक्ट्स असतात. तर मलासुद्धा घरामध्ये असं काही विळी किंवा अडकित्ता नाही आहे, मीसुद्धा बाहेरच फोडायला दिल्या होत्या. तर इथं मी कैऱ्या बाहेरच फोडून आणायला नेल्या होत्या. आमच्या इकडे एक दादा आहेत, ते कैऱ्या फोडून देतात. आणि कैऱ्या फोडत असताना त्याच्या फोडी खूप मोठ्या करायच्या नाहीत, मध्यम किंवा लहान करा, म्हणजे खायला घेताना लोणचं सोयीस्कर पडतं. कारण मोठी फोड असेल आणि ती संपली नाही तर ते वाया जातं,
म्हणून फोडी मध्यम किंवा लहान साईजच्या करायच्या. तर इथं मी या दादांकडून सगळ्या कैऱ्या फोडून घेतल्या. घरी आणल्यानंतर यामधलं आतलं जे मऊ बी असतं की नाही, म्हणजे कोई नाही, त्याच्या आतमध्ये जे मऊ बी असतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे. ते या लोणच्याच्या फोडींमध्ये घ्यायचं नाहीतर लोणचं खराब होईल. सगळे बी काढून टाकले, त्यानंतर या एकूण एक फोडी कोरड्या स्वच्छ कापडाने एक एक करून अशा पुसून घ्यायच्यात. म्हणजे काय होतं ना की ज्यावेळी आपण कैरी फोडत असतो आतलं बी चुरा होऊन सगळ्या कैऱ्यांना लागतं, ते आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे. इथं मी सगळ्या फोडी एक एक पुसून स्वच्छ कोरड्या आणि मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतल्यात. हे करत असताना तुम्ही जी कुठली भांडी वापरता त्याला जराही पाणी असता कामा नये. तर इथं मी सगळ्या कैरीच्या फोडी एक एक करून पुसून घेतल्या. मला जवळपास एक ते दीड तास लागला, अक्षरशः पाठ आणि मान दुखून आली. तर काय होतं ना, ज्यावेळी कैऱ्या फोडल्या जातात त्यावेळी त्याच्यातलं बीज असतं त्याचा चुरा होतो आणि सगळ्या कैरीला लागतो. तुम्ही काय करू शकता सांगते, की ज्यावेळी ते दादा कैरी फोडतात अर्धी झाली की त्याच्यातलं बी त्यांना काढून टाकायला सांगा किंवा तुम्ही काढून द्या आणि मग फोडी करा. म्हणजे खूप जास्त चुरा फोडींना लागणार नाही आणि असं एक एक फोड पुसावी लागणार नाही. तुम्ही सगळ्या फोडी असं दोन तीन घेऊन एकत्र पुसू शकता. आता चौथी स्टेप, कैरीच्या फोडींना हळद मीठ लावायचं आणि त्याला सुकवून घ्यायचं. तर इथं मी स्वच्छ पुसलेल्या फोडी भांड्यात काढलेल्या आहेत. यामध्ये आपल्याला घालायची आहे 3 टेबलस्पून हळद आणि 3 टेबलस्पून मीठ. हे 3 किलो कैरीचं प्रमाण आहे. मीठ आणि हळद घातलं की याला असं टॉस करायचं आहे आणि हे हळद मीठ सगळ्या फोडींना नीट लावून घ्यायचं आहे. तर 1-3 मिनिटं टॉस केल्यानंतर या सगळ्या फोडींना हळद मीठ चांगलं लागलं गेलेलं आहे. आता याच्यावर स्वच्छ कोरडं झाकण ठेवायचं आणि पाण्याचा स्पर्श होणार नाही अशा ठिकाणी रात्रभर ठेवून द्यायचं. रात्रभर ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी याला चेक करूयात. तर हे बघा, हळद आणि मिठामुळं कैरीला पाणी सुटलं आहे. आता इथं मी एक प्लॅस्टिकचं शीट पसरवलं आहे, त्यावर या सगळ्या फोडी एक एक करून सुकायला टाकायच्यात. तर सगळ्या फोडी कागदावर पसरवल्या. आता 7-8 तास फॅनखाली सुकवून घेऊ शकतो किंवा 2-3 तास उन्हामध्ये सुकवून घेऊ शकतो. या फोडी सुकवायच्या म्हणजे पूर्ण अशा वाळवायच्या नाही आहेत. याच्यावर जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते फक्त सुकलं गेलं पाहिजे. आता 5वी स्टेप, आपल्याला लोणच्याचा मसाला करायचा आहे. तर लोणच्याचा मसालासुद्धा आपण घरीच करणार आहोत, त्यामुळे आपल्यालासुद्धा तिखटाचं प्रमाण कमी जास्त करता येतं. तर इथं मी 3 किलो कैरी घेतलेली आहे, त्यासाठी लागणाऱ्या मसाल्यांचं प्रमाण बघू. तर यासाठी आपल्याला लागतील 3 टीस्पून मेथी दाणे, किंवा तुम्ही मेथी दाणाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. 10-12 लवंग, 10-12 काळी मिरी, 3-4 इंच दालचिनी, 3 टीस्पून हिंग, 75 ग्रॅम बेडगी मिरची पावडर आणि 75 ग्रॅम तिखट मिरची पावडर, किंवा तुम्ही तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्याचसोबत आपल्याला लागेल 100 ग्रॅम मीठ. जर तुम्ही खडे मीठ वापरत असाल तर मिठाचं प्रमाण कमी घ्यावं लागेल. सोबतच आपण घेतली मोहरीची डाळ 300-350 ग्रॅम आणि याचबरोबर आपल्याला लागणार आहे 1/2 किलो शेंगदाण्याचं तेल. तर इथं आपण एकूण 3 किलो कैरी घेतली, त्यासाठी आपण आत्ता 1/2 किलो शेंगदाण्याचं तेल वापरतो आहे आणि परत अजून आपल्याला 200 ग्रॅम तेल लागणार आहे. त्याचसोबत इथं मी 3 किलोच्या कैरीसाठी मसाल्यांचं प्रमाण दिलं आहे. तुम्हाला जर 1 किलो करायचं असेल तर त्याप्रमाणे मसाल्यांचं प्रमाण तुम्ही कमी केलं तरी पण चालेल. तर मसाल्यांचं प्रमाण बघितलं, आता मसाला कसा करायचा ते बघूयात. तर त्यासाठी इथं मी एक जाड तळाचा पॅन गरम करत ठेवला आहे. पॅन हलका गरम झाला की त्यावर घेऊयात काळी मिरीचे दाणे, लवंग आणि दालचिनी. यामध्ये मेथी दाणे घालायचे आहेत आणि याला 1/2 मिनिटासाठी मंद आचेवर गरम करायचं आहे. मेथी दाणा जास्त भाजायचा नाहीतर लोणच्यामध्ये त्याचा कडवटपणा जास्त उतरतो. तर हे बघा, सगळे जिन्नस असे हाताला चटका लागेपर्यंत गरम झालेले आहेत. एका ताटामध्ये काढूयात आणि संपूर्ण गार करून घेऊ. आता त्याच पॅनमध्ये आपल्याला मोहरीची डाळ घ्यायची आहे आणि साधारण 1-3 मिनिटासाठी एकदम कमी आचेवर चांगली अशी हाताला कडक किंवा चटका बसेपर्यंत गरम करायची. तर 1-3 मिनिटातच बघा मोहरीची डाळ चांगली अशी गरम झालेली आहे, हाताला चांगला चटका लागतो आहे. दुसऱ्या एका ताटामध्ये काढू आणि संपूर्ण गार करून घेऊ. आता मगाशी आपण जे भाजलेले खडे मसाले आहेत ना आणि मेथी दाणे, ते संपूर्ण गार झाले आहेत. याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि जाडसर दळायचं आहे. तर हे बघा, मसाले असे जाडसर दळले आहेत. खूप बारीक करू नका नाहीतर मेथीची कडवटपणा लोणच्यामध्ये उतरेल. मसाले वाटून घेतले. आता गरम केलेली मोहरीची डाळ, त्यातली 1/2 किंवा त्यापेक्षा थोडी डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली आहे. आता याला फक्त अगदी 1-2 सेकंदासाठी फिरवून घ्यायचं आहे. त्याला असं खूप बारीक करायचं नाही, त्याचे फक्त तुकडे व्हायला पाहिजेत. तर हे बघा, मोहरीची डाळ खूप बारीक केली नाही, असे तुकडे होईपर्यंत मिक्सरमध्ये फिरवली. आता जी उरलेली डाळ आहे ना आपण आधी ठेवलेली, त्याच्यामध्येच याला मिसळून घ्यायचं आहे. आता इथं मी मसाला तयार करण्यासाठी एक जाड तळाचा मोठा पॅन गरम करत ठेवला आहे.
त्यामध्ये आपल्याला हे अर्धा किलो शेंगदाण्याचं तेल घ्यायचं आहे. हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे. सरितास किचनची तेलं, कांदा, लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत. एकदा नक्की वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तेल आपण घेतलं आहे. आता गॅस एकदम कमी करूयात आणि हे तेल हलका धूर निघेपर्यंत तापवून घेऊ. तर इथं आपण तेल तापायला ठेवलं होतं, त्यावेळी मी गॅस एकदम कमी ठेवला होता, कारण लाकडी घाण्याची तेलं ही फक्त गाळली जातात, रिफाईंड केली जात नाही, त्यामुळं त्याच्यामध्ये त्या जो ज्याचा गुण कशाचं तेल आहे त्याचे पार्टिकल्स असतात. जर तुम्ही मोठ्या आचेवरती गरम केली तर त्याच्यातले पार्टिकल्स जळून ते खाली तळाला साचून बसतात. त्यामुळं लाकडी घाण्याची तेलं कशासाठीही वापरताना मंद आचच ठेवायची. त्यामुळं मी कमी आचेवर याला गरम करून घेणार आहे. तर हे बघा, तेल असं हलका धूर निघेपर्यंत तापवून घेतलं. आता गॅस बंद करूयात आणि हे तेल एक 2-3 मिनिटांसाठी असंच बाजूला ठेवून देऊ. तर 1-3 मिनिटांनी तेल आपलं पहिल्यापेक्षा थोडंसं कमी गरम आहे. आता यामध्ये आपण मसाले घालू. मसाले घालताना क्रम मात्र लक्षात ठेवायचा, म्हणजे प्रत्येक मसाला व्यवस्थित परतला जातो. तर सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये घालायचं आहे हिंग. हिंग घातला की याला थोडंसं मिसळून घ्यायचं. हिंग मिसळून घेतला. आता यामध्ये तयार करून घेतलेले मसाले घालायचे आहेत, म्हणजे आपण जे दळून घेतलेले मसाले आहेत ना ते घातले. मसाले घातले, आता याला चांगलं 1/2 मिनिटासाठी परतून घेऊ. आणि मग यामध्ये मोहरीची डाळ घालायची आहे, म्हणजे वाटलेली डाळ आणि अख्खी डाळ दोन्हीही एकत्र घातली. मोहरीची डाळ घातली की 2 मिनटं याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी यामध्ये घालायची आहे बेडगी मिरची पावडर, साधी मिरची पावडर आणि मीठ. याला चांगलं मिसळायचं आहे. मिरची पावडर सगळ्यात शेवटी घालायची, म्हणजे ती जळणार नाही. तर सगळे जिन्नस 1-3 मिनिटं चांगले या तेलामध्ये मिसळून घेतले. आपला मसाला संपूर्ण तयार झाला. याला पूर्णपणे गार होऊन द्यायचं. तर बघा, आपला मसाला पण तयार झाला. आपण त्याला तेलामध्ये टाकून ठेवलं होतं. फक्त लक्षात घ्या, हा जो तेलामध्ये टाकलेला मसाला आहे तो पूर्ण गार होऊन द्यायचा आहे. अजिबात तो कोमटसुद्धा नको किंवा जराही गरम नको, संपूर्णपणे गार असायला पाहिजे. त्यामुळं कैरीच्या फोडी आपण 7-8 तास सुकायला ठेवलेल्या आहेत. तोपर्यंत आपला मसालाही आपण करून घेतला, 7-8 तासांनी तो पूर्णपणे गार होईल. आपण जरा जरी याला कोमट जरी ठेवलं आणि कैरीच्या फोडीमध्ये मिसळलं ना, तर त्याच्यामध्ये थोडीशी वाफ तयार होते आणि कैरीच्या फोडी अशा मऊ पडू शकतात किंवा त्याला बुरशीसुद्धा येऊ शकते. त्यामुळं कैरीच्या फोडी सुकतात तोपर्यंत आपला मसालासुद्धा संपूर्ण गार होईल. तर इकडे आपल्या कैरीच्या फोडी 7-8 तास चांगल्या सुकलेल्या आहेत. सुकल्या म्हणजे पूर्ण वाळल्या नाहीत, जास्तीचा ओलसरपणा निघून गेला. आणि दुसरीकडे आपला मसालासुद्धा संपूर्ण गार झाला आहे. आता हा गार झालेला मसाला कैरीच्या फोडींमध्ये घालू आणि याला चांगलं एकजीव करून घेऊ. इथं पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जो चमचा असेल किंवा आपला हात असेल कुठेही पाण्याचा स्पर्श होता कामा नये. तर हे बघा, याला आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे, एकजीव झालेलं आहे सगळे जिन्नस. रंगसुद्धा एकदम मस्त आलेला आहे, कारण आपण बेडगी मिरची पावडर वापरली आहे, शिवाय तिखट मिरची पावडर वापरली आहे. आता यावर आपल्याला स्वच्छ कोरडं झाकण किंवा एखादं स्वच्छ कापड ठेवायचं आणि याला रात्रभर किंवा 10-12 तास असंच ठेवून द्यायचं आहे. तर मसाला मिसळून याला मी तर रात्रभर ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी आपण बघा, तर मसाला याला चांगला लागलेला आहे, सगळे जिन्नस चांगले एकजीव झालेले आहेत. पण कसं असतं ना, कुठलंही लोणचं टिकून ठेवण्यासाठी त्याच्यावर कमीत कमी 1/2 सेंटीमीटर तेलाचा थर असणं आवश्यक असतं, कारण हे तेल असतं ना ते बाहेरच्या हवेपासून किंवा ओलाव्यापासून लोणच्याचं रक्षण करतं, त्यामुळं त्याला बुरशी येत नाही, वास लागत नाही. त्यामुळं वर कमीत कमी थोडंसं 1/2 सेंटीमीटर तेलाचा थर असा बरणीवर असणं आवश्यक आहे. तुम्हाला इथं हे दिसतच असेल, ज्यामुळं लोणचं खराब होणार नाही. म्हणूनच मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की आपल्याला 1/2 किलो तेल आत्ता वापरायचं आहे आणि परत 200 ग्रॅम तेल लागणार आहे. तर त्यासाठी इथं काय करायचं आहे, तर इथं मी अजून 200 ग्रॅम तेल घेतलं आहे. हे तेलसुद्धा आपल्याला मंद आचेवर हलका धूर निघेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. हे सुद्धा मी शेंगदाण्याचं तेलच घेतलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मोहरीचं तेल वापरू शकता. तर तेल मंद आचेवर गरम झालं, गॅस बंद करूयात आणि याला संपूर्ण गार करून घेऊ. तर तेल संपूर्ण गार झालं, याला मी 2-3 तास ठेवलं होतं. आता यातलं थोडंसं तेल लोणच्यामध्ये मिसळू. तर साधारण 100 ग्रॅम तेल मी इथं घातलं आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ. तर आपलं लोणचं जवळपास तयार झालेलं आहे. आता याला बरणीमध्ये भरायचं आहे. तर लोणचं कशामध्ये भरून ठेवावं, तर कधीही लोणच्यासाठी कुठलाही मेटलचा डबा वगैरे वापरायचा नाही, कारण याच्यात मिठाचा वापर केलेला असतो. त्या मिठामुळं त्या डब्याला छिद्र पडतात आणि डबा फुटतो. दुसरं म्हणजे प्लास्टिकमध्ये सुद्धा शक्यतो करून लोणचं ठेवू नका, चालतं पण ठेवू नका, कारण प्लास्टिकमध्ये ठेवल्यानंतर त्याचा रंग आणि वास बदलतो, शिवाय चवसुद्धा बदलते, शिवाय प्लास्टिक
आपल्याला सगळ्यांनाच माहिती की चांगलं नाही आहे, आपण त्याला वर्षानुवर्ष ठेवणार आहे, त्यामुळे शक्यतो प्लॅस्टिक टाळावं. मग लोणचं भरायचं कशामध्ये? तर लोणचं तुम्ही एकतर काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवू शकता किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून ठेवू शकता. चिनी मातीची भरणी जर चांगल्या क्वालिटीची असेल तर नक्कीच चालते, पण कधी कधी ती जर नीट भाजली गेली नसेल तर तिची छिद्रं नीट बंद झालेली नसतात, ती पोरस असते भरणी, आणि त्यामुळं ती तेल, मग तुम्ही त्याच्यात मसाला ठेवा, लोणचं ठेवा, त्यातलं सगळं तेल ती ओढून घेते, भरणीच्या बाहेर सगळं तेल येतं, मग तुमचं लोणचं मसाला सगळं कोरडं पडून खराब होतं. त्यामुळं चिनी मातीची भरणी चांगल्या क्वालिटीची असेल तर चालेल, पण जर तुम्हाला कळत नसेल तर वापरू नका. त्यापेक्षा सरळ सरळ काचेची भरणी वापरायची, कारण आपल्यालाही कळत नाही की भरण्या खरंच नीट शेकल्या गेल्या आहेत की नाही. तर काचेची भरणी वापरायची. भरणीमध्ये लोणचं भरण्याच्या आधी भरण्या स्वच्छ धुवायच्या, त्याला चांगलं पुसून घ्यायचं, स्वच्छ आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं, आणि उन्हामध्ये 2 तास सुकवायचं. मग त्याचं झाकण असेल, भरण्या असतील, सगळं सुकवायचं. तुमच्याकडे ऊन येत नसेल तर सरळ फॅनखाली 7 ते 8 तास असंच ठेवून द्या, म्हणजे त्याच्यातलं मॉइश्चर निघून जाणं हा आपला हेतू. तर भरण्या चांगल्या सुकवून घेतल्या की मग त्याच्यामध्ये लोणचं भरायचं. तर इथं मी या 2 काचेच्या भरण्या घेतल्या, त्यांना चांगलं स्वच्छ धुतलं, कोरडं केलं, उन्हामध्ये ठेवलं, आणि मग मी लोणचं भरून घेते. इथं कुठेही मॉइश्चर नाही आहे, तर दोन्ही भरण्यांमध्ये थोडं थोडं लोणचं भरून घ्यायचं आहे. तर दोन्ही भरण्यात लोणचं भरून घेतलं. आता जे उरलेलं तेल आहे ते दोन्हीच्या वर थोडं थोडं ओतून घ्यायचं, म्हणजे या भरणीवर तेलाचा असा थोडासा थर लागला गेला पाहिजे. तर फायनली आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे आणि मस्त सुगंध येतो आहे. आणि लोणच्यावर आपण भरणीवर तेल टाकल्या टाकल्या आपल्याला थर आलेला कळत नाही, पण आता तुम्ही बघाल ना तर हे बघा, याच्यावर असा चांगला थर आला आहे जो ढालीप्रमाणे काम करतो, लोणच्याला बाहेरच्या हवेपासून वाचवतो आणि त्याला खराब होऊन देत नाही, बुरशी लागून देत नाही. तर अशा प्रकारे आपलं हे मस्त तिखट चटपटीत लोणचं तयार झालं आहे. रंग चव सगळंच अप्रतिम होणार जर तुम्ही इथं सांगितलेल्या टिप्स व्यवस्थित फॉलो केल्या तर. त्याचबरोबर लोणचं ज्यावेळी आपण खाण्यासाठी वापरतो तर त्याला पाण्याचा हात लागू नये म्हणून जास्तीचं लोणचं असं मोठ्या भरणीत भरून ठेवायचं, आणि रोजच्या वापराचं लोणचं छोट्याशा भरणीमध्ये काढून ठेवायचं, म्हणजे त्याला पाण्याचा हात लागण्याचा प्रश्नच येणार नाही आणि लोणचं खराब होणार नाही. दुसरं म्हणजे हे लोणचं लगेच्या लगे खाण्यासाठी तयार होत नाही, 1-10 ते 15 दिवस तरी आपल्याला वाट बघावी लागते. हे तयार झाल्यावर भरणीत भरून ठेवलं की आठवड्याभरामधनं 1 दिवसाआड वगैरे याला स्वच्छ कोरड्या चमच्याने ढवळून घ्या, म्हणजे ते व्यवस्थित एकसारखं मुरलं जातं. तर अशा प्रकारे आज आपण इथं कैरीचं आंबट तिखट चटपटीत लोणचं कसं करायचं ते बघितलं. तुम्हाला जर गूळ घालून कैरीचं लोणचं करायचं असेल तर मागच्या वर्षी मी व्हिडिओ केला होता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथून तुम्ही ते बघू शकता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे आपली लोणच्याची गोष्ट कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.